सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये ऑनलाईन अविरत 4 प्रशिक्षणाला सुरुवात झालेली आहे. माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यासाठी हे प्रशिक्षण आहे. नेमकं या प्रशिक्षणाला सुरुवात कुठे करायची, कशी करायची, हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर चला बघूया आपण. बघा मित्रांनो, हे पत्र आहे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचं. माध्यमिक शाळातील मुख्याध्यापक व शिक्षकांचे सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास, त्यांना ऑनलाईन अविरत टप्पा 4 प्रशिक्षण सुरू करण्याबाबत. हे प्रशिक्षण टप्पा 4 प्रशिक्षण प्रत्यक्षामध्ये टप्पा 1, 2, 3 ज्यांनी पूर्ण केलेलं आहे त्या शिक्षकांसाठी आणि मुख्याध्यापकांसाठी ऑनलाईन 2 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीमध्ये हे प्रशिक्षण आहे. मित्रांनो, हे प्रशिक्षण सुरू करण्यासाठी आपल्याला पहिल्यासारखं हे प्रशिक्षण सुरू करता येणार नाही, तर त्यासाठी काय करायचं आहे बघा. सगळ्यात अगोदर आपल्याला आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरवर जायचं. तुमच्याकडे पहिलं अविरतचं ॲप असेल तरी ते तुम्ही डिलीट मारा, ते अनइन्स्टॉल करा. आता हे प्ले स्टोअरमध्ये जाऊन तिथं MAA CPD असं टाका तिथं. हे असं तिथं डाऊनलोड करा हे ॲप. हे ॲप डाउनलोड केलं आणि तुम्ही ओपन केलं असं की बघा, या पद्धतीनं तुम्हाला तिथं आतमध्ये दिसेल त्या ॲपचं पहिलं पेज असं दिसेल तुम्हाला. अविरत सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास समग्र शिक्षा अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण परिषद विद्या परिषद पुणे व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभाग आयोजित सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास प्रशिक्षण. मित्रांनो, इथं काय करायचं आपल्याला, इथं आल्याच्या नंतर इथं आहे तुम्हाला तुमचं लॉग इन करायचं आहे. ईमेल आय डी टाकायचं आहे तुम्हाला, तुमचं इथं ईमेल आय डी, मोबाईल नंबर टाकायचा आणि इथं पासवर्ड टाकायचा. आता आपण पासवर्ड विसरलो, आपण इथं मोबाईल नंबर टाकला तरी चालते. आता आपण पासवर्ड विसरलो असेल तर इथं पासवर्ड विसरलात, कारण आता आपल्याला त्याला जवळपास 1.5-2 वर्ष झाले आपण अविरत पूर्ण करून ये. मग आपण जर पासवर्ड विसरला असाल तर इथं पासवर्ड विसरलात याच्यावर क्लिक करा. याच्यावर क्लिक केलं मित्रांनो की बघा, असं येऊन जाईल तुम्हाला OTP. मग OTP तुम्हाला कशावर पाठवायचा, जर तुम्हाला ईमेलवर OTP पाहिजे असेल तर इथं ईमेल टाका, जर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर OTP पाहिजे असेल तर मोबाईल नंबरवर OTP टाका. असं करीत जरा तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकला तर इथं OTP म्हणा, तुमच्या मोबाईल नंबरवर OTP येईल. आलेला OTP तुम्ही इथं भरून टाका आणि म्हणजे तुम्हाला तुमच्या याच्यावर OTP येईल. तो OTP इथं नंतर इथं जागा येईल, ती OTP भरली की तुम्हाला तुमचा पासवर्ड तुम्हाला क्रिएट करता येईल आणि मग पुन्हा इथं परत यायचं, आपला ईमेल आय डी टाकायचा किंवा मोबाईल टाकायचा, आपला इथं पासवर्ड भरायचा आणि लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर प्रत्यक्षात तुमचं प्रशिक्षण सुरू होईल. या पद्धतीनं आपण आपलं प्रशिक्षण इथं सुरू करू शकतो. तर आपण प्रशिक्षण चालू करूया. आजपासून 2 फेब्रुवारीपासून हे प्रशिक्षण प्रत्यक्षात सुरू झालेलं आहे. पुन्हा लवकरच भेटूया. धन्यवाद.